हा रवी राणा गाडीमध्ये बसून व्हिडिओ काढतो. अरे हिम्मत असेल तर मैदानात ये. अरे या देशातील 303 खासदार, या महाराष्ट्रातील 106 आमदार उद्धव साहेबांचं काही वाकडं करू शकत नाही. आणि तुम्ही झिंगरोड कुठले आले? नाही तुला नागडा करून घरी पाठवला तर नावाचा बाळासाहेबाचा शिवसैनिक नाही हे लक्षात ठेव. कोणी उठताने शिवसेनेवर टीका करत? अरे शिवसेनेवर टीका केल्याशिवाय तुमचे घर चालत नाहीत आम्हाला माहित आहे, चांगलं माहित आहे. राणा याची काल मी एक व्हिडिओ बघितली. लोकांनी निवडून दिलेला आमदार कसा असतो बघा. लोकांनी निवडून दिलेला आमदार म्हणजे लोकशाहीचा एक लोकप्रतिनिधी असतो, त्याला बोलण्याची एक पद्धत असते. काल रवी राणा या भुरट्या आमदाराने आमच्या पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांना खालच्या पातळीवर टीका केली. या नालायकाने अशी टीका केली ती तमाम शिवसैनिक, महाराष्ट्रातला शिवसैनिक सहन करू शकत नाही. बाळासाहेबांचा शिवसैनिक, उद्धव साहेबांचा शिवसैनिक कधीच आयुष्यामध्ये अशी टीका सहन करू शकत नाही. हा रवी राणा अमरावतीमध्ये निवडून आला पैसे देऊन, लोकांना पैशाचं आमिष दाखवून. बाहेरच्या राज्यामधनं येऊन असे लोक एखादा मतदारसंघ निवडतात आणि आमच्या मराठी माणसाला पैशाचं आमिष दाखवून निवडून येतात, हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. हा रवी राणा इतर राज्यातनं येऊन आमच्या मराठी माणसाला अक्कल शिकवतो, याची लायकी काय या रवी राणाची? एका गाडीमध्ये बसून व्हिडिओ काढणारा हा, प्रत्येक गोष्टीमध्ये स्टंटबाजी करणारा, तुला काय वाटतं रे रवी राणा? आम्ही शांत बसतो, बाळासाहेबाचे शिवसैनिक आहेत, आरेला कार्य देणारी आमची औलाद आहे. मातोश्रीपाशी जाऊन तू बेशरमचं झाड लावतो. अरे बेशरमचं झाड कसलं असतं? तुझ्या बापानं ना तर तुझ्या बापाच्या बापानं तर कधी लावलं आहे का बेशरमचं झाड? तसं असेल तर एखादा रोप पाठवून दे सोलापूरला, बेशरमचं झाड लावतो. अरे बोलण्याची पद्धत लाज वाटली पाहिजे असा आमदार म्हणून घ्यायला स्वतःला तू. आमदार म्हणून घ्यायची लायकी नाही अशा लोकांची. कोणतंही कुत्रं उठतंय आणि मुख्यमंत्र्यां भुकतंय. अरे शिवसेनेवर भुकलं तरच तुम्हाला प्रसिद्धी, आम्हाला पण माहीत आहे चांगलं, पण एवढ्या खालच्या पातळीवर टीका करायची गरज नाही ना. लोकांनी निवडून दिलेला एक लोकप्रतिनिधी एका आमदारांना, एका मुख्यमंत्र्यांना कसं बोलतो याची सुद्धा या आमदाराला भान नाही. रवी राणासारखी बांडगुळं गल्लोगल्ली आम्ही ठेचून काढत असतो. एका मतदारसंघातला आमदार आहे, अपक्ष आमदार आहे, आणि चालला मुख्यमंत्र्यांवर टीका करायला. अरे हिंमत असेल तर अगोदर शिवसैनिकांचे नडून दाखव. मातोश्री लांबचीच गोष्ट आहे, अमरावतीमधले जिल्हाप्रमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, महिला आघाडी, युवा सेना, कट्टर शिवसैनिक यांच्याशी अगोदर तू सामना कर आणि मग मातोश्रीची तिकडची कलानगरची वाट बघ. अरे मातोश्रीसमोर उभं राहायची तुझी लायकी आहे का रे? आमदार म्हणून घेतो स्वतःला, जर हिंमत असेल, तू खरं जर स्वतःला आमदार म्हणून समजत असेल आणि जर खरं तुझ्यात हिंमत असेल तर तू कलानगरमध्ये, कलानगरच्या समोर यायचं आणि बेशरमचं झाड लावून दाखवायचं. नाही तुला नागडा करून घरी पाठवला तर नावाचा बाळासाहेबाचा शिवसैनिक नाही हे लक्षात ठेव. कोणी उठताने शिवसेनेवर टीका करतं? अरे शिवसेनेवर टीका केल्याशिवाय तुमचे घर चालत नाहीत आम्हाला माहीत आहे, चांगलं माहीत आहे. शिवसेनेवर टीका केल्याशिवाय या महाराष्ट्रातील गद्दार लोकांचे घर चालत नाहीत हे आम्हाला पण माहीत आहे. शिवसेनेने फेकलेल्या भाकरीवर आजकाल काही लोक मोठे झालेत आणि शिवसेनेला शह देण्याची भाषा करतात. अरे या देशातील 303 खासदार, या महाराष्ट्रातील 106 आमदार उद्धव साहेबांचं काही वाकडं करू शकत नाही. आणि तुम्ही झिंगरोड कुठले आले? काय लायकी तुमची? हिंमत असेल तर उद्धव साहेबांच्या खुर्चीला हात लावून दाखवा. एकटा वाघ या महाराष्ट्रामध्ये एकटा वाघ सगळ्यांना लढतोय. देशामध्ये वेगळी सत्ता आहे, राज्यामध्ये आमचे उद्धव साहेब ठाकरे खुर्चीवर आहेत, पण एक वाघ सगळ्याला पुरून उडतो. एका वाघाला नडण्यासाठी हे असे बांडगुळं काही लोकांनी सोडलेले आहेत, काही पक्षाच्या लोकांनी सोडलेले आहेत. फरक पडत नाही, शिवसैनिक जिवंत आहे अजून. जोपर्यंत लाखो शिवसैनिक जिवंत आहेत, जोपर्यंत करोडो शिवसैनिक जिवंत आहेत, तोपर्यंत या शिवसेनेला कोणी हात लावू शकत नाही. आज सांगतो हा रवी राणा गाडीमध्ये बसून व्हिडिओ काढतो. अरे हिंमत असेल तर मैदानात ये, शिवसैनिक काय आहे ते दाखवून देऊ.
आम्हाला आत पण तेवढा आणि बाहेर पण तेवढा आहे. या शिवसेनेसाठी आम्ही जगालाही तयार आहे आणि मरायलाही तयार आहे. म्हणून रवी राणासारखे काय आमदार असतील, अगर बाकीचे कोणी काही भांडवल असतील, शिवसेनेला भेटायची तुमची लायकी नाही आणि हिंमत असेल तर तारीख सांगा, वेळ सांगा आणि वार सांगा, शिवसैनिक त्या दिवशी हजर असेल. फक्त आव्हान द्या, त्या आव्हानाला आम्ही समोर जाऊ. आणि रवी राणाला सांगतो, तुझ्यासारखे असे भुरटे आमदार भरपूर बघितले, याच्यापुढे जर शिवसेनेच्या विरोधात बोलला, मुख्यमंत्र्याच्या विरोधात बोलला, तर तुला असा पाना लावू की त्याचं पुढचं तोंड कुठलं आणि मागचं तोंड कुठलं हे सुद्धा तुला कळणार नाही. फक्त आज आम्ही एक संयमाचा इशारा देत आहोत. जय हिंद.